हाय फ्रेंड्स, वेलकम टू मालवणी तडका। आज आपण भजीपावची रेसिपी पाहणार आहोत। स्वप्नील पेंडसे यांनी खास रिक्वेस्ट पाठवली होती मालवणी तडकाला की भजीपाव ही रेसिपी दाखवा। मी आशा करते त्यांना ही रेसिपी आवडेल। आपण चिंचेची चटणी करून घेणार आहोत, गोड चटणी। त्यासाठी इथे आपण चिंच घेतलेली आहे, गूळ घेतलं आहे, ते दोन्ही आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे। त्यानंतर त्याचा पल्प काढून त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। गूळ हे आपल्याला चिंचेवर अवलंबून आहे। चिंच काही वेळेला थोडीशी गोड असते, काही वेळेला खूप आंबट असते, तर त्या प्रमाणात तो आपल्याला गूळ वापरायचा आहे। इथे आपण आता हिरवी चटणी पाहणार आहोत। हिरवी चटणीसुद्धा आपल्याला साधीच करायची आहे, त्यामध्ये आपण फक्त कोथिंबीर आणि मिरच्या वापरणार आहोत। मिरच्या ह्या आपल्या चवीनुसार, आपल्याला किती तिखट हवं आहे त्यानुसार आपण घेणार आहोत। हे स्वच्छ धुवून, दोन्ही स्वच्छ धुवून मिक्सरला लावून घेणार आहोत आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत चवीनुसार। भजीसाठी आपण बॅटर तयार करून घेणार आहोत, त्यासाठी आपण बेसन घेतलेलं आहे। यामध्ये आपण जास्त काही मसाला वगैरे ॲड करणार नाही आहोत, कारण आपण चटण्या यूज करणार आहोत, त्याच्यामुळे जास्त फ्लेवर्स ॲड करायची गरज नाही आहे। बेसन घेतलं आहे, हळद व मीठ, बस इतकंच आपण ॲड करणार आहोत। आता यामध्ये पाणी घालून मिश्रण तयार करून घेणार आहोत। हे मिश्रण आपल्याला खूप घट्ट किंवा जास्त पातळ करायचं नाही आहे, साधारण हे असं असलं पाहिजे। सोडा वापरलेला नाही आहे आपण। आपण आता इथे तेल तापत ठेवलेलं आहे, त्यानंतर आपण बटाटे स्लाइस करून घेणार आहोत। सर्वात शेवटी आपल्याला बटाटे स्लाइस करायचे आहे, नाहीतर ते काळे पडतात। ह्या अशा स्लाइसरने आपल्याला बटाट्याचे काप करून घ्यायचे आहेत, साधारण एवढे पातळ असले पाहिजे। हे बटाट्याचे काप आपण स्वच्छ धुवून बेसनच्या मिश्रणात घालून घेणार आहोत। पाणी काढून टाकायचं त्यातलं पूर्णपणे। आता आपण अशा भज्या करून घेणार आहोत। आपल्या भज्या खूप छान फुगले आहेत, तर फ्राय करून घेऊ आपण। आता आपण भजीपाव सर्व करूया। चटण्या रेडी आहेत आपल्या। ह्या साधारण अशा इतक्या पातळ असल्या पाहिजे, कारण चटणी जास्त सुकी झाली तर ती पावाला बरोबर लावता येणार नाही। गोड चटणीसुद्धा आपल्याला इतकी पातळ करायची आहे। आता हे मी ब्रेडला लावून घेते। तिखट चटणी आपल्या आवडीनुसार आपण घ्यायची आहे। त्यानंतर ही गोड चटणी आहे। आपल्याला आवडत असेल तर आपण दोन्ही बाजूला सुद्धा लावू शकतो। ही लसूण चटणी आहे, ज्यांना आवडते त्यांना तीही घालून घेऊ शकतो। इथे कांदा घेतलेला आहे कापून बारीक, भजी शक्यतो मोठा बटाटा असेल तर जास्त चांगलं आहे। आपला भाजीपाव रेडी आहे। आपली भाजीपाव ही रेसिपी तयार आहे। नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। थँक्यू।